झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा मालेगाव मध्ये सत्कार। मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर। राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे मोफत रेशन कार्ड वाटप। परभणीत मुसळधार पाऊस, काही भागांमध्ये पावसाचा लपंडाव। मेंगडेवाडीत शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन उत्साहात। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। आणि महत्त्वाची बातमी आहे, मुस्लिम धर्मातील पवित्र असलेल्या हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा मालेगाव शहरातील गांधीनगरमध्ये सत्कार करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, मालेगावमध्ये राहणारे शिक्षक मोहम्मद कलीम अब्दुल कादिर व त्यांची धर्मपत्नी मेहजबीन नाज हे दाम्पत्य पवित्र शाहज यात्रेसाठी सौदी अरबमधील मक्का मदिना येथे जात आहे। विशेष म्हणजे संपूर्ण मालेगाव तालुक्यातून हे जोडपे जात आहे, त्यामुळे पवित्र शाहज यात्रेसाठी ते निघालेले असताना नातेवाईकांकडून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर आलेला आहे। यामध्ये जेसीबी व पॉकलँड पलटी होऊन 4 मजूर पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। काटेपूर्णा नदीच्या पुरात 4 मजूर अडकल्याची घटना घडली होती, त्यामध्ये 3 मजुरांना वाचवण्यात यश आलेलं आहे, तर एकाचं शोधकार्य सध्या सुरू आहे। उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। जेसीबी आणि पॉकलँड पलटी झाल्यानं एका मजुराचा मृत्यू झाला आहे व 3 मजुरांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला अचानक पूर आल्यानं जेसीबी व पॉकलँड पलटी झाला होता आणि त्यामध्ये 4 मजूर होते आणि ते पुराच्या पाण्यात अडकले होते। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। आणि पुढची ब्रेकिंग बातमी आहे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे मोफत रेशन कार्ड वाटप झालेलं आहे। आदिवासी कुटुंबांना हे वाटप झालेलं आहे। शासकीय योजना जसे वैद्यकीय घरकुल असेल तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे। रेशन कार्ड यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात याची जाणीव संघटनेनं घेतली आणि वेळोवेळी पाठपुरावा करत वंचित आदिवासी कुटुंबांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे। आणि यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित तडवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष गप्पूर तडवी आणि तालुका अध्यक्ष जलाल तडवी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। ईसा तडवी, झूम ऑन न्यूज, पाचोरा, जळगाव। आणि परभणी मधून ब्रेकिंग बातमी आहे, परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। वालूर, मोवगाव, खुपसा आणि साळेगाव आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे, यामुळे शेतकरी सुखावलेला आहे। तर सेलू तालुक्यातील काही भागामध्ये पावसाचा लपंडाव सध्या सुरू असल्याचं हे दृश्य आपल्याला दिसतंय। गणेश सवणे, व्हिरो रिपोर्ट, परभणी। आणि पुढची महत्त्वाची बातमी आहे, आंबेगाव मधून आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन उत्साहामध्ये साजरा झालेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, यावेळी शिवसेना फलकांच्या पार्टीला पुष्पहार घालून नागळ फोडून एकमेकांना पेढे भरून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष हा कायम सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेब यांच्या सूत्राप्रमाणे शिवसेना सध्या कार्य करत आहे, यापुढेही हेच काम करत राहतील। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागात रुजवणार असल्याचं आंबेगाव तालुका युवसेना समन्वयक सुनील गवारे यांनी सांगितलेलं आहे। यावेळी माजी पोलीस पाटील दशरथ मेंगडे, माजी सरपंच दिलीप रणपिसे, सरपंच सागर जाधव, सूर्यकांत मेंगडे, सुयोग मेंगडे, युवासेना तालुका प्रमुख अक्षय विधाते, दत्ता गवारी व शिवसैनिक उपस्थित होते।
डॉक्टर अतुल साबळे, जुमॉन न्यूज आंबेगाव। आणि धुळ्यामधून पुढची ब्रेकिंग बातमी आहे, साक्री शहरामध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा संवाद दौरा सध्या सुरू झालाय। सरचिटणीस अखिल चित्रे यांनी ही माहिती दिलेली आहे। अखिल चित्रे यांनी सुरू केलेला आहे हा दौरा, आणि त्या निमित्ताने साक्री शहरातील विश्रामगृह येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। यातच धुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची चांगलीच झाडाझडती सध्या सुरू आहे, आणि जिल्ह्यात विद्यार्थी सेनेचं काम हे अत्यंत कमी दिसल्यामुळे सरचिटणीस चांगलेच नाराज झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। उत्तर महाराष्ट्रात विद्यार्थी सेनेला जोमाने उभारी देण्यासाठी मुंबईचे पदाधिकारी धुळ्यात दाखल झालेले आहेत, आणि ते 2 दिवसांपासून धुळ्यामध्ये तळ ठेकून उभे आहेत। या दौऱ्यातून अनेकांना घरचा आहेर देखील आता मिळणार असल्याचं चित्र बघावयास मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र राज्यभर संवाद दौरा सुरू आहे। संवाद दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि माझे सहकारी संदीप पाचंगे आणि ॲडव्होकेट साहिली सोनवणे हे आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत। उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही अहमदनगर, त्यानंतर जळगाव, आज सकाळी आम्ही नंदुरबारला होतो, आणि आता आम्ही धुळे इथे दाखल झालेलो आहोत। प्रत्येक जो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, कारण हा जो काय प्रवास आहे हा टू वे ट्राफिक आहे। जसं आम्हाला विद्यार्थी सेनेला विद्यार्थ्यांची गरज आहे, तसंच विद्यार्थ्यांना पण त्यांचे लढा उभा करण्यासाठी किंवा न्याय हक्कासाठी लढण्यासाठी विद्यार्थी संघटनेची गरज असते। तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे काही म्हणणं आहेत, ते ऐकून घेण्यासाठी सन्माननीय अमितजी ठाकरे यांनी आम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे, आणि सन्माननीय अमित ठाकरे यांचे कान बनून आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत। नक्कीच, निश्चितच आपण पाहिलं तर खरं तर मागच्या वेळेस देखील मुंबईची टीम जिल्ह्यात आली होती, परंतु आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र जरी म्हटला विद्यार्थी सेना कुठं तर कमकुवत अशी दिसते आपल्याला, आंदोलन कुठं होताना दिसत नाही, तालुक्यात तर मला दिसलं नाही अद्याप। खरं तर काय सांगाल याविषयी? त्यासाठीच आम्ही मुंबईत नाही इथे आलेलो आहोत की काय परिस्थिती आहे, काय ग्राउंड रियालिटी आहे, ती ग्राउंड रियालिटी जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल त्यासाठी आम्ही जिल्हे जिल्हे तालुका तालुका फिरत आहोत। आणि राहिला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना काम करत नाहीये, तर गेले वर्षभर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असेल, 15% फीचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ज्या प्रकारे आपल्याला विद्यार्थी सेना दिसायला हवी, एक दोन नव्हे तर पूर्ण टीम दिसायला हवी तशी आपल्याला दिसत नाही, म्हणून तो प्रश्न। महाराष्ट्राचे जितके प्रश्न विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहेत ते गेल्या 1-1.5 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोडून राज्य पातळीवरती कोणीच हाताळलेले नाहीयेत। आम्हीच उदय सामंत उच्च शिक्षण मंत्री असेल किंवा शालेय शिक्षण मंत्री असतील यांची वारंवार भेट घेऊन तो विषय तडीस नेलेला आहे, फक्त आवाज उचललेला नाहीये तर तो विषय तडीस नेलेला आहे। जिथे सरकार कमी पडली तिथे आम्ही कोर्टात जाऊन तो निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूनी लावून घेतलेला आहे। जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात कुठे आमची ताकद कमी असेल तर ती ताकद वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत। कल्पेश मिस्त्री, झुमॉन न्यूज, धुळे। आणि पुढची ब्रेकिंग बातमी अमरावतीमधून आहे। सध्या विदर्भात मान्सून सक्रिय झालाय, खरीप हंगाम लागून शेतकऱ्यांची सध्या कामाची धावपळ सुरू आहे। यातच अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं धोधो सुरुवात केलेली आहे, आणि अमरावतीच्या बाजार समितीत असलेला शेतमाल पावसात भिजलाय। खरीपात लागवडीसाठी विकायला आणलेला शेतमाल पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं झालंय। दुसरीकडे अमरावतीच्या सिरसगाव कसबा गावात काही वेळातच नाले तुडुंब भरलेले आहेत, त्यामुळे रस्त्यावरून पाणी वेगात वाहू लागलेलं आहे। यात दुचाकी देखील पाण्याबाहेर तरंगताना दिसलेले आहेत। नागरिकांची वाहन काढण्यासाठी प्रचंड तारांबळ उडाली होती। जास्त पाऊस झाला की या नाल्यांना पूर येतो आणि रस्त्यावरून पाणी वाहू लागतं, त्यामुळे काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे। या परिस्थितीवरती कायम तोडगा काढण्याची मागणी गावकऱ्यांकडून होताना दिसते। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती। आणि पुढची महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे, आमदार रवी राणा यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। शाही फ्रेक प्रकरणी रवी राणा यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। रवी राणा गैरहजर असल्यानं त्यांना वॉरंट देता आलं नाही, त्यामुळे राणा यांना पुढच्या तारखेला कोर्टात हजर राहावं लागणार आहे।
अमरावती कोर्टाचं रवी राणा यांना जामीन पात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे। रवी राणांना वॉरंट देण्यासाठी अमरावती पोलीस त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी गेले होते, मात्र राणा घरी नसल्यानं पोलिसांना वॉरंट देता आले नाही। अमरावती व मुंबई पोलीस त्यांच्या मुंबईतील खावघर येथील घरी गेले होते, मात्र राणा दाम्पत्य तिथे घरी नसल्याचं देखील आढळून आलं। त्यामुळे आता राणांना पुढच्या तारखेस न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। यावर मात्र रवी राणा यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील आपण पाहूयात। आज अमरावती सीपी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणामध्ये अमरावतीवरनं पोलीस माझ्या खार मुंबई या घरी राहत्या घरी मुंबई पोलीस अमरावती पोलीस आले, मला अरेस्ट करण्यासाठी वॉरंट घेऊन त्या ठिकाणी मी नसल्यामुळं मला ते अरेस्ट करू शकले नाही। पण या ठिकाणी भाजपला मी मतदान करू नये या उद्देशानं महाविकास आघाडीचा दबाव, मुख्यमंत्र्यांचा दबाव, याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे आणि भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी पूर्ण ताकद लावील आणि या दबावाला मी बळी पडणार नाही। युती झाली तरी काय फरक पडते, आपले मुद्दे गलत का नाही? तुम्हाला काय आलं पोलिसांच्या फोन वगैरे काय जाऊ नका ते आले असं त्यांचं चालू आहे खूप प्लॅनिंग। अच्छा जाऊच असते म्हणजे जरा ठेवा आहे ना, पण जातोच आता पोलिस एवढे लावले तर काय करणार? पवार साहेबांचं म्हणणं तुम्ही ऐका? नाही नाही पवार साहेबांचा विषय नाही याच्या, तसं जनरल ठेवणार जाणार तर ठेवा, एवढं बोललो नाही बोललो असते जा लागणार आहे। आणि पुढची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे, नागपूर ते मुंबई केवळ 7 तासाचं अंतर गाठता येईल असा राज्यातला मोठा सुपर फास्ट महामार्ग तयार होतोय। या महामार्गालगत विदर्भातील काम पूर्ण झालं आहे, उद्घाटनाअभावी सध्या या महामार्गावरती वाहतूक बंद आहे, पण सध्या स्पेशल माध्यमावरती या महामार्गावरून काळवीट धावतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती एवढा व्हायरल झालाय जणू काही काळवीटांची शर्यतच या महामार्गावरती लागली असंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। पाहूयात तोच व्हिडिओ। हा व्हिडिओ आहे अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील। समृद्धी महामार्गावरती प्राणी येऊ नये म्हणून रस्त्याच्या दुर्धपा 15 फुटाची भिंत उभारण्यात आली आहे। असे असताना महामार्गावरती प्राणी आले कुठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे। यासोबतच महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती। आणि पुढची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी अमरावतीमधून आहे। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज अमरावती दौऱ्यावरती आले आहेत। यावेळी त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना अग्निपथ योजनेचा नागरिकांना आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज अमरावती दौऱ्यावरती आहेत। यावेळी पत्रकारांना संबोधित करताना अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भडकवण्यात काँग्रेसचा हात असल्याचा मोठं विधान त्यांनी अमरावतीमध्ये केलेलं आहे। खरं तर काँग्रेससह इतरत्र पक्षानं देखील आंदोलकांना शांत करणं गरजेचं होतं असं मत देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केलेलं आहे। पाहूयात ते नेमके काय म्हणतायत ते। सुरुवातीला तरुण एकदम बाहेर आले, पण नंतर त्यांना उचकावण्याचं काम, पुन्हा त्यांना जास्त अग्रेसिव्ह करण्याचं जे काम आहे ते काम विरोधी पक्षाच्या वतीनं झालेलं आहे। त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्य हात आहे, त्यामुळं त्यांनी त्यांना शांत करायला होतं। चर्चेतून मार्ग निघू शकतो, संवादातून मार्ग निघू शकतो आणि संवाद करून मार्ग त्यांनी गेल्या याच्यातून याच्यामधून निघू शकतो होईल म्हणजे 4 वर्षानंतर फायदा होईल म्हणजे आता जसं 4 वर्षानंतर त्यांना त्या 10% रिझर्वेशनचा फायदा होईल, त्यानंतर दलित तरुणांना तर सगळ्यांसाठी ती स्कीम आहे, दलित तरुणांसाठी असं नाही आहे, त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन नाही आहे। पण आमची मागणी आहे की डिफेन्समध्ये सुद्धा रिझर्वेशन असलं पाहिजे, म्हणजे मी पार्लमेंटमध्ये मागणी केलेली आहे। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती अमरावतीमध्ये सडकून टीका केलेली आहे।
मुख्यमंत्री केवळ टीका करतात, राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावरती उपाययोजना करणे हे सोडून केवळ मुख्यमंत्री केंद्रावरती टीका करतात हे एकलगी कार्यक्रम सध्या सुरू आहे. आज शिवसेनेचा 56वा वर्धापन दिवस आहे. ईश्वर त्यांना चांगले कार्य करण्याची सुदबुद्धी देऊ हीच प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली आहे. सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून टीका एवढा एकमात्र कार्य सुरू आहे. राज्याचे प्रश्न, राज्याच्या समस्या यावर काही निदान करणं, या संदर्भामध्ये काही उपाययोजना करणं, यापेक्षा येता जाता केंद्रावर टीका करणं म्हणजेच मुख्यमंत्र्याचं संवैधानिक कर्तव्य आहे. यांच्या संविधानामध्ये एकच वाक्य आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानावर किंवा केंद्र सरकारवर टीका केली की महाराष्ट्र सुजगाम सुबगाम होतो, प्रगत होतो, यापेक्षा पुढे काहीही नाही. आज त्यांचा वर्धापन दिवस आहे. ईश्वर त्यांना चांगली सद्बुद्धी देऊन जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या हातून कार्य घडावं एवढीच मां आंबेच्या चरणी आमची प्रार्थना आहे. आणि अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती. आणि महत्त्वाची बातमी आहे, विधान परिषद निवडणुकीत 5वा उमेदवार हा भाजपचाच विजयी होईल तर बऱ्याच अपक्ष आमदारांची मते हे भाजपालाच मिळतील असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावतीमध्ये बोलताना केलेला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार हरलं तर मोदी सरकार हे पुढे जाईल आणि यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांना पराभव पत्करावा लागेल, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेत राहायचं नाही तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं देखील रामदास आठवले म्हटलेले आहेत. पाहूयात मग ते नेमके काय म्हणतायत. निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये 5वा उमेदवार जो बीजेपीचा आहे तो नक्की निवडून येणार आहे. बऱ्याच अपक्षांची मते आम्हाला मिळणार आहेत. शिवसेनेमधल्या आमदारांमध्ये नाराजी आहे, ते काँग्रेस राष्ट्रवादी नाकोश आहे. आणि ज्याप्रमाणे राज्यसभेची जागा निवडून आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता, त्याप्रमाणे बीजेपीने स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे आणि 5वा उमेदवार जो आहे तो नक्की बीजेपीचा निवडून येणार अशी आम्हाला होणारच आहे. सरकारने जर ही जागा हरली तर सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि दोन्ही जागा सत्तेवर असताना हरणं ही बाब काही तर चांगली नाही आहे. त्यामुळं जर ही जागा त्यांची हरली तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं अशी आपली मागणी आहे. म्हणजे संजय राऊत यांचं जे म्हणणं आहे बाबा आपली मतं फुटणार नाही, त्यासाठी तर सगळ्या पक्षांनी आपापली मतं सांभाळावीत असं त्यांचं म्हणणं आहे. ते जरी म्हणणं असलं तरी मतं त्यांची फुटणार आहेत अशा पद्धतीची त्यांना कुणकुण लागलेली असावी आणि त्यामुळं संजय राऊत यांनी तसं स्टेटमेंट. आणि अतिशय महत्त्वाची बातमी, एकीकडे बघितलं तर विधान परिषद निवडणुकीत आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारांच्या मुक्कामाची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येत आहे. सर्व पक्षीय आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू हे मात्र बिंदास्तपणे मुंबईच्या पवई येथील एका चहाच्या टपरीवरती जाऊन त्यांनी अगदी सामान्यांसारखं चहा बिस्किटाचा आस्वाद घेतल्याचं पाहायला मिळतंय. सध्या आपण हे दृश्य बघतोय पवईमधील आमदार बच्चू कडू हे चहा बिस्किट खातानाचं हे दृश्य आपण थेट बघतोय. आणि वृद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, डोंबिवली पश्चिम आनंदनगर उद्यानाचं सुशोभीकरण व नूतनीकरण नगर विकास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन शुभेच्छा देऊन केलेलं आहे. कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रिबीन कापून आनंदनगर उद्यानामध्ये शिवसेना कार्यकर्ते, शिवसैनिक व पदाधिकारी बच्चे कंपनी यांनी प्रवेश केला. निवडणुका माध्यमातून 2009 साली शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवली पश्चिम मोठेगाव आनंदनगर या परिसरात आले होते. आनंदनगर परिसरात मोकळ्या जागेत डम्पिंग स्वरूप दिसल्यानं पक्षप्रमुख ठाकरेंनी या जागेवरती बगीचा उभारण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि त्याप्रमाणे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी सूचना दिल्या आणि त्यामार्फत 4 महिन्यात बगीचाचं काम चालू करण्यात आलं. 2011 साली पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे हे उद्घाटनासाठी आले होते. वर्धापन दिवसाचं औचित्य साधून सायंकाळी कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी रिबीन कापून आनंदनगर उद्यान बच्चे कंपनींसाठी खुलं केलं. बाहेर छोट्या मुलांना खेळण्यासाठी पैसे मोजावे लागतात पण हे मोफत करण्यात आलेलं आहे. बच्चे कंपनीला खेळण्यासाठी या ठिकाणी झोका, घसरगुंडी, शिडी चढणं असे वेगवेगळे खेळ ठेवण्यात आलेले आहेत.
दरम्यान नॅशनल पार्कसाठी 5 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लवकरच नॅशनल पार्क या ठिकाणी उभारण्यात येईल. ठाकुरली 90 फुटी रोड येथे टेबल टेनिस 2 टेबल उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक नगरसेवकांनी मोकळ्या जागेत उद्यान उभारण्याचं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं आहे. निवडणूक कामात असल्यानं मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थगवळ, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक टिपेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे आणि माजी महापौर वनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, विधानसभा कविता गावड, शिवसैनिक आदि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोल हजर साहेब काय सांगाल, आज चांगल्या प्रकारे गार्डनचं उद्घाटन झालेलं आहे, काय माहिती? व्हाईट लावा ना. आज या ठिकाणी या प्रभागामध्ये आनंदाने रुजान जे खूप जुना उद्यान आहे, उद्घाटन केले ते माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते 2009 झालं. नंतर आता 2022 त्याचं पुन्हा रिनोव्हेशन करण्यात आलं आणि खूप चांगल्या प्रकारे इकडे काम केले. लहान मुलांसाठी व्यवस्था असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असेल, त्याचबरोबर बाकी जॉगिंग ट्रॅक असेल, वॉकिंग ट्रॅक असेल आणि त्याचबरोबर एक वेगळा फाउंटेन जो आहे तो या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे. एक चांगलं उद्यान कसं असा वाद्यावर त्याचं एक चांगलं उदाहरण जे आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणजे टिपेश म्हात्रे आणि जयंतीने आपल्याला दिलेलं आहे. तिथं नगर तिथं दोघांचाही खूप खूप इकडे धन्यवाद देत आहे. चांगलं उद्यान लोकांसाठी उपलब्ध करून दिला. अशी सगळी उद्यानं जे अजूनही सगळ्या लोकप्रतिनिधी हे त्यांचाही एक आदर्श घेतला पाहिजे आणि चांगली उद्यान तिथे ती जागा आहे, तिथे ती ओपन स्पेस आहे, तिथे तिथे लोकांसाठी उद्यानं जी आहेत ती उपलब्ध करून दिली पाहिजे. आपण जर बघितलं तर खंबालपाड्यामध्ये आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करणार, काय त्याची माहिती? खंबालपाड्यामध्ये आपल्याकडे 4.5 एकर जागा आहे कल्याणकुंड महानगरपालिकेमधून. त्याच्यावरती आपण काही महिन्याचे काम करत होतो, त्याचा DPR करून तयार आहे. त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक असेल, त्याचबरोबर क्रिकेटसाठी असेल, फुटबॉलसाठी असेल, इंडोर गेमसाठी असेल, म्हणजे बॅडमिंटन असेल, टेबल टेनिस असेल, लॉन टेनिस असेल, रनिंग ट्रॅक असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत. त्याचा DPR म्हणून तयार आहे, 10 कोटीचा DPR आहे. त्याला जेवढा निधी लागेल त्या ठिकाणी चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स द्यायचे लोकांना भेट. आज आपलं सावळाराम क्रीडा संकुल आहे, त्या ठिकाणी त्याचंही आपण आता टेंडर काढलेलं आहे PMC-साठी, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटसाठी. त्याच्यामधून तो कन्सल्टंटच्या माध्यमाने आपल्याला त्या सावळाराम क्रीडा संकुल अजून चांगलं कसं करता येईल, त्याच्यामध्ये अजून स्पोर्ट्स कसे घालता येतील, त्याच्यासाठी ते PMC काम करेल आणि त्याच्यावरती जो निधी लागेल त्याच्यासाठी तो निधी देण्याचं काम आपण करणार आहोत. आपण जर सावळारामला बघितलं तर तिकडे आपण क्रिकेटचे पिच केलेले, त्याचबरोबर आता त्या ठिकाणी ओपन जिम केली, आपण त्याचबरोबर त्या टेबल टेनिसचं काम त्या ठिकाणी चालू आहे, म्हणजे 10 टेबल टेनिसचे टेबल्स असणार आहेत, जेणेकरून लोकांना एक वेगळी सुविधा त्या ठिकाणी मिळणार. आणि माझा प्रयत्न असणार आहे की तिकडे अजून फुटबॉल कोर्ट सावळाराममध्ये कसा करता येईल त्यासाठी आमचं काम चालू आहे. तर येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये स्पोर्ट्ससाठी आणि त्याचबरोबर उद्यानं ही जास्तीत जास्त झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न. सुभाष शेंडगे, झुमॉन न्यूज, कल्याण. आणि पुढची अतिशय महत्त्वाची बातमी यवतमाळमधून आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. मागील आठवड्यात कमी पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकरी राजावरती दुबार पेरणीचं संकट दिसत होतं. मात्र पावसानं दमदार हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील पेरणीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. या संदर्भातील आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लखन जाधव यांनी, पाहूयात मग तोच आढावा. महाराष्ट्र, मी लखन जाधव. आज मी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील अकोली गावात आलेलो होतो. मागील आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन कापूस पिकाची लागवड ही फार मोठ्या प्रमाणात केली. मात्र मागील आता काही दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसले आणि डबल पेरणीचं संकट सध्या शेतकऱ्यावर दिसत आहे. आज आपण उमरखेड तालुक्यातील आत पाहतो तर प्रत्येक तालुक्यातील सगळ्याच गावामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे त्यांच्यावर डबल पेरणीचं संकट हे सध्या दिसत आहे. आता शासनाने कुठंतरी याकडे लक्ष देऊन कुठंतरी ह्या शेतकऱ्यांना कुठंतरी शासनाकडून बी बियाण्याचे मोफत कुठंतरी द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे. तसेच आपण आढावा घेण्यासाठी उमरखेड तालुक्यातील
अकोली या गावात आलेले आहोत. अकोली या गावात प्रत्येक या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्यावर डबल पेढीचे संकट पोचल्यामुळे शेतकरी हा सध्या चिंतेत आहे. याचा आढावा घेण्यासाठी लखन जाधव यथा उमरखेड तालुक्यातील अकोली या गावात. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा मालेगाव मध्ये सत्कार. मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे मोफत रेशन कार्ड वाटप. परभणीत मुसळधार पाऊस, काही भागांमध्ये पावसाचा लपंडाव. मेंगडेवाडीत शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन उत्साहात. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा सुमन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.